नमस्कार, मी निवेदिता। निवीस रेसिपी मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण गूळ घालून पुरणाची पोळी कशी बनवायची ते पाहतोय। तर ह्या आधी आपण पुरणाचा नैवेद्याचा स्वयंपाक कमीत कमी वेळेत कसा बनवायचा हे पाहिलेला आहे, पण त्यावेळेस आपण साखर घालून पुरणाची पोळी केली होती। पण आज मी तुम्हाला गूळ घालून पूर्ण कसं बनवायचं किंवा पुरणाची पोळी कशी बनवायची ते दाखवणार आहे। तर ही गूळ घालून तयार केलेली पुरणाची पोळी चवीला अगदी मस्त लागते, छान अशी चव येते पोळीला। तुम्ही नक्की करून पहा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन जरूर प्रेस करा। चला तर मग आजच्या रेसिपीची सुरुवात करूया। आज आपण गूळ घालून पुरणाची पोळी बनवतोय। तर सगळ्यात आधी आपल्याला डाळ भिजवून घ्यायची आहे, म्हणजे धुवून घ्यायची आहे स्वच्छ। तर एका बाऊलमध्ये मी एक वाटी चण्याची डाळ म्हणजेच हरभऱ्याची डाळ टाकलेली आहे। आता ही डाळ आपल्याला 2 ते 3 वेळेस स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे, जेणेकरून त्यामध्ये काही कचरा असेल तर तो पूर्णपणे निघून जाईल। तर आता ही डाळ मी 2-3 वेळेस धुवून घेते। आता इथे ही डाळ मी धुवून घेतलेली आहे। आता ह्यामध्ये आपल्याला पाणी टाकून शिजवायला ठेवायची आहे ही डाळ। तर आता ही डाळ मी कुकर मध्ये टाकतीये, म्हणजे एका प्रेशर कुकरमध्ये टाकतीये। आणि जेवढी डाळ घेताल त्याच्या 4 ते 5 पट पाणी टाकायचं आहे। पाणी थोडंसं जास्तीच लागणार आहे, कारण नॉर्मली जेव्हा आपण पुरण शिजवतो तर त्यामधल्या पाण्याची आपण आमटी बनवतो, तर ते आपल्याला पाणी इथे जास्ती क्वांटिटीमध्ये टाकायचं आहे। तर 4 कप पाणी टाकलेलं आहे मी, आणि ह्या पाण्याची आपल्याला आमटी बनवायची असते, त्यामुळे पाणी थोडंसं जास्ती टाकलं जातं। तर आता ह्यामध्ये आपल्याला अगदी चवीपुरतं मीठ टाकायचं आहे। तर साधारणतः मी 1/2 चमचा मीठ टाकणार आहे इथे। मीठ टाकल्यामुळे पुरणाला एक स्वतःची चव तयार होते, म्हणजे बेचव लागत नाही पुरण, त्यामुळे मीठ जरूर टाका। ते 1/4 चमचा इथे मी मीठ टाकत आहे। ह्या आधी आपण पूर्णपणे नैवेद्याचा पुरणाचा स्वयंपाक कसा बनवायचा हे पाहिलेलं आहे, तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। तो व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवरती। तर आता इथे मी अगदी चिमूटभर हळद टाकलेली आहे। हळद टाकल्यामुळे पुरणाला रंग हा छान येतो, त्यामुळे हळद थोडीशी टाका। 1-2 चमचे तेल टाकले, जेणेकरून ही डाळ अशी एकसमान शिजली जाईल। तर आता इथे आपल्याला प्रेशर कुकरचं झाकण लावायचं आहे आणि मीडियम फ्लेमवर 5 शिट्ट्या काढायच्या आहेत। तर इथे झाकण लावूया आणि मीडियम फ्लेमवर 5 शिट्ट्या काढून घेऊया। आता इथे पुरण साईडला शिजतंय गॅसवर, तर तोपर्यंत आपण कणिक मळून घेऊया। तर एका मिक्सिंग बाउलमध्ये 1/2 कप गव्हाचं पीठ घेतलंय, त्यामध्ये अगदी चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे, आणि ह्यामध्ये अगदी चिमूटभर हळद टाकायची आहे। हळद टाकणं ऑप्शनल आहे, पण हळद टाकल्यामुळे पुरणाच्या पोळीला हा रंग छान येतो। 2 चमचे तेल टाकूया, जेणेकरून ही पोळी मऊ आणि लुसलुशीत अशी तयार होईल। तर तेल टाकल्यामुळे पोळी खूप सॉफ्ट अशी बनते। तर आता ह्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि सैलसर अशी कणिक मळून घ्यायची आहे। तर अगदी थोडं पाणी टाकूया। आधी आपण हे तेल मिक्स करून घेऊया पूर्ण पिठामध्ये, आणि पाणी थोडं टाकत सैलसर कणिक मळून घ्यायची आहे आपल्याला। आपण जशी चपातीला कणिक मळून घेतो त्याच्यापेक्षा सैलसर मळून घ्यायची आहे। तर पाणी अंदाज घेत टाका इथे। तर इथे सैलसर अशी कणिक मळून घेतली आहे मी, पाहू शकता तुम्ही। आणि अजून नंतर मळून घेणार आहोत आपण जेव्हा आपल्याला पोळी करायची आहे। तर आता हे पीठ आपण एक कमीत कमी 20 मिनिटासाठी तरी साईडला रेस्ट होण्यासाठी ठेवून देऊया, आणि 20 मिनिटं हे साईडला ठेवून दिल्यानंतर आपण पुरणाकडे वळूया। तर आता इथे पाहू शकता पीठ मी सेट करण्यासाठी किंवा रेस्ट करण्यासाठी ठेवून दिलंय। डाळ पण व्यवस्थित शिजली आहे, मीडियम फ्लेमवर मी 5 शिट्ट्या काढून घेतल्या होत्या डाळीच्या। आता पाणी आणि डाळ वेगळं करून घेऊया आपण। त्या डाळ आता वेगळी करून घेतली होती, त्यातलं सगळं पाणी काढलंय। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये ही डाळ टाकलेली आहे आणि 1 वाटी किसलेला गूळ टाकलाय। तर लक्षात ठेवायचंय, ज्या वाटीने तुम्ही डाळ घ्याल त्याच वाटीने गूळ घ्या, म्हणजे मेजरमेंट हे चुकणार नाही। तर आता ह्या मिक्सरच्या भांड्याचं झाकण लावायचंय आणि हे मिक्सरला व्यवस्थित फिरून घ्यायचंय। तर मिक्सरला फिरून घेतलंय तर पुरण शिजून घ्यायचंय आपल्याला। तर कढईमध्ये 2 चमचे साजूक तूप टाकलेलं आहे, तुपामुळे छान ग्लेज येतो पुरणाला। तर आता हे जे पुरण आहे
घट्टसर गोळा होईपर्यंत आपल्याला आता हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे। तर गॅस हा लो टू मीडियम फ्लेमवर असावा आणि चमच्याने कंटिन्यूअस असं मिक्स करत हे पुरण आपल्याला शिजून घ्यायचं आहे जोपर्यंत ह्याचा घट्टसर गोळा होत नाही तोपर्यंत। तर आता इथे आपण थोडीशी वेलची पूड टाकूया। साधारणतः इथे मी अर्धा चमचा वेलची पूड टाकणार आहे आणि त्याचबरोबर थोडीशी जायफळची पूड पण टाकणार आहे। तर इथे मी जायफळ किसून टाकणार आहे म्हणजे त्याचा जो फ्रेश अरोमा आहे तो पुरणामध्ये व्यवस्थित उतरेल। खूप मस्त चव लागते वेलची पूड आणि जायफळ पुडीमुळे ह्या पुरणाला, अगदी पेढा खाल्ल्यासारखं पुरण तयार होतं। जशी पेढ्याला चव असते अगदी त्या पद्धतीने चव तयार होते ह्या पुरणाची, त्यामुळे हे दोन्ही फ्लेवर जरूर ॲड करा। तर एक साधारणतः 7-8 मिनटं मी हे परतून घेतले किंवा असं मिक्स करून घेतल्यानंतर पाहू शकता छान घट्टसर असा गोळा तयार झालेला आहे। आता इथपर्यंतच आपल्याला हे शिजून घ्यायचं होतं। तर आता इथे आपण गॅस बंद करूया। पाहू शकता छान गोळा असा तयार झालेला आहे। तर आता हे जे पुरण आहे ते एका ताटात काढूया आपण आणि पूर्णपणे थंड करून घेऊया। जर तुम्हाला लगेच पोळ्या बनवायच्या असतील तर तुम्ही हे एका प्लेटमध्ये काढून फॅन खाली 10 मिनिटासाठी थंड होऊ देऊ शकता। जर तुम्हाला घाई असेल तर तुम्ही फॅन खाली हे पुरण ठेवू शकता। तर आता इथे आपल्याला पोळ्या करायच्या आहेत। 20 मिनिटं झालेली आहेत। कणिक परत एकदा मळून घेतली आहे, त्यामधला एक गोळा काढून घेतलाय मी। पाहू शकता कितपत आकाराची तुम्हाला पोळी बनवायची आहे त्या सोयीनुसार गोळ्या घ्या। इथे मी एक मध्यम आकाराच्या पुरणाच्या पोळ्या बनवत आहे। तर पारी तयार करून घेतलेली आहे। तर आता हे पुरण एका बाऊलमध्ये काढलं होतं आणि तेही व्यवस्थित थंड झालेलं आहे। तर आता हे जे पुरण आहे हे आपण पोळीमध्ये स्टफ करूया आणि हाताने हे जे सारण आहे किंवा हे जे पुरण आहे एका हाताने प्रेस करूया अगदी ह्या पद्धतीने आणि वरच्या साईडनी हा असा गोळा वरती आणूया। म्हणजे जी पारी आहे त्यामध्ये हा जो गोळा आहे पुरणाचा तो स्टफ करूया आणि जे हे एक्स्ट्राचं पीठ आहे ते आपण थोडंसं काढून घेऊया आणि हे व्यवस्थित सील करून घेऊया जेणेकरून पुरण हे बाहेर येणार नाही। आता गव्हाच्या कोरड्या पिठामध्ये मी हे घोळून घेते। तुम्ही हवं तर तांदळाच्या पिठीचाही वापर करू शकता इथे। आता हे हलक्या हाताने एकदा प्रेस करून घेऊया, पसरून घेऊया जेणेकरून आतलं जे पुरण आहे ते सगळीकडे व्यवस्थित पसरेल। आता हलक्या हाताने पोळी लाटून घ्यायची आहे आणि एक समान लाटून घ्यायची आहे। मध्ये जाड किंवा मध्ये पातळ अशी नकोय। तिच्या ज्या कडा आहेत किंवा एजेस आहेत त्या तर जाड राहिल्याच नाही पाहिजे। अशी एक समान लाटून घेऊया हलक्या हाताने। आता एक पोळी लाटून झालेली आहे पाहू शकता, ते एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि अगदी ह्याच पद्धतीने दुसरी पोळी पण आपण तयार करून घेऊया आणि मग दोन्ही पोळ्या आपण भाजून घेऊया। तर अगदी त्याच पद्धतीने मी ही तर दुसरी पोळी तयार करत आहे। सारण असं बोटांच्या मदतीने आतमध्ये ढकलायचं आणि व्यवस्थित बंद करून घ्यायचं। पाहू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये। आता ही पण पोळी अगदी आपण हलक्या हाताने लाटून घेणार आहोत। तर खूप चवीला अगदी छान लागतं गुळाचं पुरण। ह्याआधी आपण पुरणाच्या नैवेद्याचा स्वयंपाक पाहिला होता कमीत कमी वेळेत कसा बनवायचा। तर त्यावेळेस मी साखर टाकून पुरणाची पोळी तुम्हाला दाखवली होती। तर आज मी इथे गुळाचा वापर केला आहे। तर गूळ टाकून सुद्धा पोळी खूप छान लागते, खूप छान तयार होते। तुम्ही एकदा नक्की करून पहा। दोन्ही पोळ्या इथे तयार झालेल्या आहेत। साईडला तवा गरम करत ठेवला आहे। तर एक पोळी टाकलेली आहे। आता वरतून थोडे हलकेसे बुडबुडे जाणवायला लागले किंवा दिसायला लागले की ही पोळी पलटी करून दोन्ही साईडनी खरपूस अशी आपल्याला भाजून घ्यायची आहे। तर तेल लावणार आहे मी आता इथे। तुम्ही हवं तर साजूक तूप पण वापरू शकता इथे, पण मी सुरुवातीला शक्यतो तेल वापरते आणि साजूक तुपाचा वापर मी सगळ्यात शेवटी करते। तर आता इथे मी तेल लावतीये, पण हे सगळं तुमच्या चॉईसवर आहे। तुम्हाला तेल नको वाटत असेल तर तुम्ही साजूक तुपाचा वापर इथे करू शकता। तर आता ही पोळी मी व्यवस्थित अशी भाजून घेणार आहे। दोन्ही साईडनी मस्त खरपूस रंग किंवा त्याची जी खरपूस लेअर येईपर्यंत। तर वरतून वरच्या साईडनी पण आता थोडस तेल लावूया। तर इथे आपली ही एक पोळी बनून तयार आहे। तर सगळ्यात शेवटी आपण साजूक तुपाची धार सोडूया। मस्त साजूक तूप भरपूर असं टाकायचं, कारण साजूक तुपाशिवाय पुरणाची पोळी ही पूर्ण होऊ शकत नाही। अगदी ह्या पद्धतीने आता मी दुसरी पोळी पण व्यवस्थित भाजून घेते।
हलकेसे बुडबुडे दिसायला लागले की पोळी पलटी करायची आणि दोन्ही साईडनी भाजून घ्यायची। दुसरी पण पोळी मी आता भाजून घेतलेली आहे, थोडं तूप टाकते। तर ही गूळ टाकून केलेली पुरणाची पोळी तुम्ही नक्की करून पहा। साजूक तुपाबरोबर मी इथे सर्व केलेली आहे, नक्की करून पहा। चवीला अगदी छान लागते, भन्नाट लागते। तर नक्की करा, ही जी रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कळवा। त्याचबरोबर परत भेटूया अशाच एका मस्त रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय। थँक यू फॉर वॉचिंग। प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब, अँड ऑल्सो प्रेस द बेल बटन।